करवीर तालुक्यातील परितीतल्या पडिक डोंगराळ क्षेत्राला अचानक आग लागली यातून पूजा ट्रेडर्स या कंपनीचं पंचवीस लाखांचं नुकसान झालं कच्चा माल म्हणून वापरण्यात येणारं शेकडो टन बगॅस आणि मळी आगीमध्ये जळून खाक झाली शिवाय शेजारच्या शेतकऱ्यांच्या फळबागेचं सुद्धा नुकसान झालं दुसरीकडं राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे इथल्या लिंगडे वसाहतमध्ये गवताच्या गंजीला आग लागून वीस हजार रुपयांचं नुकसान झालं घोटवडे ठिकपुरली मार्गावर परिते गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पडीक डोंगराला आज दुपारी अचानक आग लागली ही आग वाऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाच्या तडाक्यामध्ये लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीमुळं मळी आणि बगॅस मिश्रित गोळे तयार करणाऱ्या पूजा ट्रेडर्स या कंपनीला मोठी झळ बसली शेकडो टन मळी आणि बगॅस तसंच काही पक्का माल आगीमध्ये जळून भस्मसात झाला त्यातून या कंपनीचे मालक विनायक सुधाकर सुळकुडे यांचं पंचवीस लाखाचं चा नुकसान झालंय आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं होतं आग आटोक्यात आणण्यासाठी भोगावती आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलांना बोलावण्यात आलं होतं या आगीमुळं भरत डोंगळे आणि निनाद पाटील या शेतकऱ्यांच्या आंबा काजू फळबागांचं चा नुकसान झालं असून सुमारे पंचेचाळीस एकर डोंगरी क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय दुसरीकडे राधानगरी तालुक्यातील आमजाई वरोडे इथल्या बळवंत गोविंद लिंगडे यांच्या घरा शेजारी असणाऱ्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नसल्यानं तात्काळ भोगावती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे शेजारच्या घरांना आगीचा धोका पोहोचला नाही मात्र बळवंत लिंगडे यांचं वीस हजार रुपयांचं नुकसान झालंय